नमस्कार, मी कीर्ती पेंढारकर आणि इट्स मज्जा या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. लिस्ट यूज ॲप, एक मिनिट हां, कंपास मी डाउनलोड केलं होतं काही कारणासाठी, पण ते एकदाच डाउनलोड केलं आणि ते एकदाच वापरलं आणि ते तसंच राहिलं आहे माझ्या मोबाईलमध्ये. ते दाखवायचं आहे का? माझाच फोटो आहे. अरे बाबा, ओके, अगेन माझाच फोटो. खळखळून हसणं मला स्वतःला खूप आवडतं, त्यामुळे कुठल्याही छान गोष्टीवर रिॲक्ट करताना मी खळखळून हसण्याचं जे इमोजी आहे ते यूज करते. व्हिडिओ काढला आहे मी माझ्या मुलाचा. बघा, ते जे आईस्क्रीमचं आजकाल खूप हे आलं आहे ना, आम्ही एका मॉलमध्ये गेलो होतो आणि त्याला आईस्क्रीम खायचं होतं, सो आम्ही तिकडे गेलो होतो, सो त्याचा तो व्हिडिओ मी काढला आहे. खूप नाही ठेवत, पण अगदीच इमर्जन्सी असेल, मला पटकन कुठेतरी खाली जायचं असेल आणि हातातून पैसे पडू नाही आहेत, तर मग तेवढ्यापुरते ठेवते आणि काम झाल्यावर ते काढून टाकते, कारण ते चांगलं नसतं मोबाईलमध्ये पैसे ठेवणं. मोबाईलमध्ये असं नाही, पण कुठेही असे पैसे ठेवणं गोळा करून किंवा असं काहीतरी खोचून, तर ते छान नसतं, म्हणून मी नाही ठेवत. माझी जे जे स्कूल ऑफ आर्टमधली मैत्रीण आहे सुप्रिया, सुप्रिया जे जे असं लिहिलेलं आहे, सो तिच्याशी केलेलं आहे. ऑलरेडी दोन नवऱ्याचे कॉल येऊन गेले आणि आता तिसरा पण येऊ घातला आहे. एक मिनिट हां, हे बघा, दोन मिस कॉल आकाश आणि लास्ट कॉल बाबा, आकाश, अगेन माझी मैत्रीण सुप्रिया, तीन चार आहेत. तीन नंबरच असतील तर माझ्या बाबांचा, कारण बाबांना कॉन्टॅक्ट केल्यावर आई बाबा दोघांनाही कॉन्टॅक्ट होईल. दुसरा माझ्या सासूबाईंचा, अगेन सासूबाईंना कॉन्टॅक्ट केल्यावर दोघांनाही कॉन्टॅक्ट होईल, कारण सासूबाई घरात असतात बरेचदा, सो त्या पटकन फोन उचलू शकतात, सासरे जरा बाहेर असतात त्यामुळे ते पटकन फोन कधीतरी गाडीवर असतात, उचलू शकणार नाहीत. आणि तिसरा माझ्या नवऱ्याचा. खूप जणांचं अकाउंट करते, स्टॉक म्हणण्यापेक्षा फॉलो करते आणि त्यांचे पोस्ट बघायला मला आवडतात, असं स्पेसिफिक नाही, पण इंस्टाग्रामवर जे काही जनरल नॉलेजचे व्हिडिओ येतात ते मला बघायला खूप आवडतात, सो त्यांचं करते मी स्टॉक. शिवम म्हणून एक जण आहे, त्याला मी फॉलोही करते आणि बरेचदा स्टॉकही करते मला जर काही बघायचं असेल तर. काजोल तर मला ती खूप आवडते. नवागडी नवराज्यमध्ये राघवचं काम जे करतो तो कश्यप परुळेकर, त्याने आयफोन घेतलेला आहे आणि तो मुलगा माझ्या प्रचंड पाठी लागलेला आहे की घे घे आयफोन घे, मस्त असतं गं, मस्त असतं गं. तर माझं त्याला हे सांगणं आहे की आपण फोन एक्सचेंज करूया. ओके कश्यप, तुझा आयफोन मी वापरते, माझा अँड्रॉइड तू वापर. नवागडी नवराज्याची हेअर ड्रेसर आहे दीपा, तर तिला फोन लावते, आज नेमकी ती आलेली नाही आहे सेटवर आणि तिने दुसरी मुलगी पाठवली आहे, जरा गंमत करू तिची. दीपा, कीर्ती बोलते आहे. अगं ऐक ना, तू किती दिवसांनी येणार आहेस? उद्या येते. मग जरा येते मी सोमवारी उद्या रात्री. कुठे गेली आहे तू? कुठे गेली? अच्छा, पण मग इथे बदली ठेवताना जरा चांगल्या मुली ठेवत जा ना दीपा. आता काय झालं? अगं माझे केस बघ सगळे मोकळेच आहेत अजून, माझा सीन लागलाय, कोणी बांधले पण नाहीत. जलपा? जलपाचं मला माहित नाही, मी काय शोधायला जाऊ का सगळ्यांना? मला काय माहिती, मी नाही शोधणार, तू बघ तुझ्या हेअर ड्रेसर आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा हॅलो, काय कोणाला फोन केलास? करते करते जलपाला फोन करते. मग इतका वेळ बिझी का होता तुझा फोन? त्याला फोन उचलत नाहीत. फोन उचलत नाही? नको करूस ग कुणाला फोन, मी मजा करत होते. अगं माझा इंटरव्ह्यू चाललाय, त्यांनी मला सांगितलं कुणाला तरी प्रँक करा आणि फसवा, म्हणून मी तुला. तू आली नाहीयेस ना, मग आता कोणाला फसव? घेऊन सगळं ऐकू येत या माईक मध्ये. ऐकू
चल चल बर 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 चल बाय 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 ये भेटू हे आमच्या दीपाचं ठरलेलं ब्रीदवाक्य आहे ताई आजच्या दिवस माझ्यासाठी ऍडजस्ट करा मी करते नंतर ओके दीपा करते बाय नाही इथे सगळे व्यवस्थित काळजी घेत आहेत सगळ्यांची तू टेन्शन घेऊ नको ओके बाय 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 येस सो दीपाला फसवलेलं आहे मी आणि हा होता आपला सेगमेंट व्हॉट्स ऑन माय फोन. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.